म्हणजे 28 आमदार आणि 9 खासदार असताना आमचं चिन्ह गोठवलं जात नाही तर ते दुसऱ्या पार्टीला दिल्या जाते कसं हे शोधाचा विषय आहे, हे संशोधनाचा विषय आहे. म्हणजे इथं भाजपनं मीठ खाल्लं नाही, इथं शेण खाल्लं नाही या ठिकाणी या भाषेमध्ये. कारण भाजप आपला हे शिंदे बिंदे हे किरकोळ आहेत, हे तो श्री प्यारे है, इनके पीछे अपने पे वार करने वाला कोई और है, वो कोई नहीं तो वो भाजपा है. गेम प्लानर भाजपा है. सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी प्रथम अभिवादन करतो, वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिवादन करतो, व्यासपीठावरील सर्व सन्मानीय वेळेची बचत करतो आणि उपस्थित सर्व माझ्या नांदेड जिल्ह्यातील मतदार बंधू आणि भगिनींना याचसाठी केला होता आजचा हा सखी सेवटाचा दिवस गौरवा. अनेक संकट येतील जातील पण त्या संकटाचा सुद्धा सामना करण्याची ताकद या शिवसेनेमध्ये आहे हे आज आपण नांदेडकरांनी दाखवून दिले. त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी गोविंदराव थोरातांच्या परमानं मी हार्दिक स्वागत करतो. वाईट परिस्थितीमध्ये काम करण्याचे काय कौशल्य असते, काय त्याची कष्ट करावे लागतात, काय हाल अपेक्षा सहन करावे लागतात, जावे त्याच्या अंशी मग कळे ईश्वर. जोपर्यंत सत्ता असते संपत्ती असते त्यावेळेस काम करताना किती सहजासहजी माणूस काम करू शकतो. अनुकूल परिस्थितीमध्ये तर कोणीही काम करी पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणाराच खरा सामर्थ्यवान आणि कर्तव्यवान ठरू शकतो हे आपण सिद्ध करून दाखवतो. तर शेवटी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे एवढा मोठा भूकंप या ठिकाणी झाला. आता ह्या भूकंपाचे पाळे वाचताना नांदेड जिल्ह्यातले जिल्हाप्रमुख फक्त बालाजी बालाजी बालाजीच करू लागले. अरे हे मिळा हे मिळा कोणी म्हणत नाही सारखी भाजी बालाजी गेला त्याच्यातले जुमतच नाही ते तर आराम दोर करा तर बघण्यात काही खाण्यात आलं. अरे हिंदी में कहा हुआ था कि कुत्ते को फिर हजम नहीं होती, कहावत है बोला मैंने, किसी को कुत्ता नहीं बोला मैंने, कहावत है. तो ये मालू अपना मालू बाला तुम्हें म्हणू शकता मला म्हणता येत नाही संवैधानिक. मी एक लोकप्रतिनिधी एका लोकप्रतिनिधीचा सन्मानाने बोललं पाहिजे ठीक आहे, त्याने शेण खाल्लं त्याला खाऊ द्या पण वाचता आपण वापताना व्यवस्थित वापरली पाहिजे. त्यांनी काय करावं त्याचा विषय होता पण त्यांनी एवढं सगळं मिळाल्यानंतर एवढ्या टोकाचं पाऊल उचलायची गरज नव्हती. शेवटी बाळासाहेबांच्या पुण्याईनं एवढे मोठे मोठे निष्ठावान सुसैनिक बाजूला राहून त्या एका फाटक्याला एका धंदाणीयानं ह्या फाटक्याला एका धंदाणीयानं आपल्या सोयीसाठी आपल्या सोयीसाठी त्याला तिकडं उभं केलं. पण बकरा नाही ते बकरा तर बरोबर हे मस्त मार साधून गेला आमदार बी झाला आणि 50 खोके बी घेऊन गेला. पण हे हेम्या कशामुळे गेला हेच नाही कळलं तुला का? तुमचा नाही लाडका आहे ते कसा गेला ते तुम्ही सांगितलं पाहिजे. आज मला सांगू पण पुन्हा एका दिवशी तुम्ही नाण्यांमध्ये बोलले पाहिजे की हेम्या कसा गेला. अरे इडी पिढी मध्ये नाही गेला रे तुम्ही ते येडे गेले हुशार आहे. बघा नांदेड जिल्ह्यातली शिवसेना संपवण्याचं पाप जर कोणी केलं असत तर हे नाही. जातीचं विष पेरणार आहे हेम्या. प्रकाश तोडगेला कोणी टार्गेट केलं. आता मी हे लांबता नाही, मी बी शिवशेजारी आहे तुमच्या हे लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाला टार्गेट करून हेम्यानं स्वतःची पोळी भाजली. आधी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून भाजली, नंतर शिवसेनेच्या माध्यमातून भाजली, मग विधानसभेला उभं टाकला पडला, पुन्हा दुसरी वेळेस आमदार झाला. आता त्याला वाटलं की आता प्रताप पाटील बी आपल्या विरोधात गेले तर आपलं तर काहीच धरण नाही. लगेच हिंगोली गाठली, हिंगोलीमध्ये घरी खासदार झाला, हिंगोलीवाले बी येडे आपले ह्या म्हणले ह्याला आता
अरे निष्ठावान आहे ठीक आहे ना पण ह्याला दिलं ना तर हे ठेवून बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन इंगोलीकरांनी केलं त्याचा आम्हाला फार अभिमान आहे त्यामध्ये दुमत नाही परंतु ह्या माणसांना हिंगोलीचा खासदार झाल्यावर सुद्धा समाधान मानलं नाही पुन्हा ह्याच्या मंडळीला सुद्धा नांदेडमध्ये तिकीट दिलं आणि घन बायकोला निवडून आणण्यासाठी तिकडं बालाजी लावून दिलं मग इकडं कोणासंग सेटिंग केली तुम्हाला माहिती आहे प्रत्येक निवडणूक सेटिंगच असायची आणि या सेटिंगमध्ये मला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये एका रांगेमध्ये मतदानाच्या आम्ही मागापुढे होतो मी पुढी मतदानाला होतो ते माग होतं मग माझं मतदान झालं मी थांबलो मी म्हणजे पाटील हेमंतराव म्हणजे हे नाही कुठे गडबड करशील आपल्याला सगळं दिले म्हणलं पांडुरंगानं आमदार झालास खासदार झालं तुला तिकीट पहिले भेटलं पुन्हा पडलास पुन्हा निवडून आलास पुन्हा लोकसभेत गेलास हिंगोली दिल्यास जाऊन पुन्हा बायकोला तिकीट दिले पुन्हा हल्दीचा तुला हिंगोलीमध्ये प्रोजेक्ट प्लॅन सुरू केला मुख्यमंत्र्यानं एवढं सगळं दिल्यावर सुद्धा काही गडबड कशी म्हणजे नाही बाबा म्हणला आपल्याला सगळं दिले आणि म्हणलं सासरवाडी मी तो बरे म्हणलं तुम्ही फुकटचा मार आणला सासरवाडीसाठी एवढं सगळं असणारा पुन्हा काय आला शेन खाली कधी जातो जाणार नाही म्हणला घंट्यापर्यंत बघायला टीव्हीवर 12 जणांच्या यादी म्हणजे हे मी कुठे नाही म्हणलं काय तिथे आयला नाही ती मतदार एवढी घाण टाकणारे माणसं सुद्धा या समाजामध्ये आहेत ह्याचं आम्हाला शोकांकित वाटत अरे एवढं सांगा 1989 ला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली लोकसभेची निवडणूक जर कुठे झाली असेल शिवसेनेची तर ती परभणी जिल्ह्यात झाली आणि परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिलं हे अभिमानानं सांगतो 1989 ला एक खासदार शिवसेनेचा धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आला मॅडम आणि एक शिवसेनेचा खासदार मशाईच्या चिन्हावर निवडून आला ते संभाजीनगरचा मोरेश्वर सावेच्या रूपानं आणि परभणीचा अशोकराव देशमुखच्या रूपानं आणि त्या दिवशी शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली मग जेव्हा एका खासदाराच्या मताधिक्यावर शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळती त्यात आमच्या जवळजवळ 9 खासदार आणि 16 आमदार असताना 16 कसे विधानसभेचे 16 आणि विधान परिषदेचे 12 म्हणजे 28 आमदार आणि 9 खासदार असताना आमचं चिन्ह गोठवलं जात नाही तर ते दुसऱ्या पार्टीला दिल्या जाते कसं हे शोधाचा विषय आहे हे संशोधनाचा विषय आहे म्हणजे इथं भाजपनं मीठ खाल्लं नाही इथं शेण खाल्लं मी या ठिकाणी या भाषेमध्ये कारण भाजप आपला हे शिंदे भिंदे हे किरकोळ आहेत हो हे तो श्री प्यारे है इनके पीछे अपने पे वार करने वाला कोई और है वो कोई नहीं तो वो भाजपा है गेम प्लॅनर भाजपा है भाजपाला शिवसेनेला हिंदुत्व मिळवून द्यायचं नाही शिवसेनेचा हिंदुत्व संपवून हिंदुत्वाचे मालक आम्ही एकटेच हे त्यांना दाखवायचं या भारत देशामध्ये आणि या सत्तेचे सगळे पानंमुळे त्यांना दाखवायची पण हे लक्षात ठेवा कधी रस्त्यावर दंगल झाली ना कधी माईचा लाल भाजपवाला कधी रस्त्यावर आला हे मी अभिमानाने सांगतो जेव्हा जेव्हा कधी हिंदुत्वावर संकट आलं तेव्हा तेव्हा शिवसेनेचा कार्यकर्ताच रस्त्यावर उतरला एखाद्या गरीबाला रक्त द्यायचे तेव्हा शिवसेनेच रस्त्यावर उतरला एखाद्याचा अपघात झालाय त्याला दवाखान्यात न्यायचं तर गरीब शिवसेनेच उतरला त्यांनी भाजपला आला का हो एक जण म्हणला मी स्वयंसेवक संघाचा आहे मी म्हणलं काट्या घरातच फिरत करा तुम्ही जेव्हा येईल तेव्हा रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक अंगावर घेणारा शिवसैनिक आणि सत्ता भोगणारा झाला तुम्ही अरे शिवसेना नव्हती तेव्हा भाजपची महाराष्ट्रात काय अवस्था होती कधी बघितली का आम्ही आणि भाजप सुद्धा महाराष्ट्रामध्ये जर कोणी वाढवले असाल तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेने बाळासाहेबांच्या माध्यमातून वाढवली हे आम्ही मानाने सांगतो पण बहुजनांची भाजप आज कुठं आहे ती सगळी कोणाच्या तरी वळचण्या नेमून बांधली आणि त्यांना शिवसेनेचा बळी घ्यायचा होता बाळासाहेब गेले आता शिवसेनेला गळून टाका अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नवा रूपाला येईल म्हणून 1914 ला पहिली लोकसभेची निवडणूक ही घोळ घातली होती त्या लोकसभेमध्ये मोदीला कोणी पुढे येऊ देत नव्हतं त्यावेळेस मात्र शिवसेनेचा फायदा घेतला जशी लोकसभा झाली की मोदीच्या लाटेमध्ये महाराष्ट्राची सत्ता सुद्धा आम्ही ताब्यात घेऊ शकतो हे त्यांनी सर्व्हेच्या माध्यमातून हेरलं आणि शिवसेनेबरोबर विश्वासघात करण्याचं पहिलं पाप या देशामध्ये जर कोणी केलं असं ते भारतीय जनता पार्टीने केलं मित्र हे विसरू नका
आज ते आमचा आरोप करतात की तुम्ही युती तोडली तुम्ही राष्ट्रवादीशी घरोबा केला तुम्ही लोकशाही आघाडीशी घरोबा केला अरे 14 ला तर तुम्हीच खडसेच्या रूपाने युती तोडली नाही हे जाहीर केलं ना मग आज तुम्ही आम्हाला पापा तर नाही मानता अरे खरे तर पापी तुम्ही आहेत त्यानंतर 14 ला तोडल्यानंतर सत्ता जवळ आली नाही काही आमदार कमी पडले तेव्हा राष्ट्रवादीने जाहीर केलं की आमचा भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा असं म्हणल्याबरोबर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बाहेरच्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला विचारलं सुद्धा नाही आणि देवेंद्र फडणवीसांना वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा साजरा केला अरे साधं निमंत्रण सुद्धा दिलं नाही उद्धव साहेबांना ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे नावारूपाला आली ही सत्ता आल्यानंतर कशी बदलली हे आपल्या आपल्या उघड्या डोळ्यानं आपल्या महाराष्ट्रानं बघितलंय आणि तीच आज भारतीय जनता पार्टी शिवसेनेला संपू पाहते आहे हे मित्रांनो लक्षात ठेवा आम्ही सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक हिंदूचा सण असल प्रत्येक महोत्सव असल आम्ही सुद्धा शिवसेनेच्या रूपानं साजरा केला पाहिजे ते फक्त टिमकी वाजवायचं काम करतात ते प्रॅक्टिकली काही करत नाहीत जंग लढायची वेळ आली तर तुम्ही लढा चाखायची फळं वेळ आली तर आम्ही चाखू अशी धोरणं ह्या भारतीय जनता पार्टीची आम्ही आजपर्यंत देशामध्ये बघत आलो ज्यांनी ज्यांनी ह्या भारतीय जनता पार्टीला मदत केली ते सगळे पक्ष संपवण्याचं पाप या भाजपनं केलंय आणि म्हणून येणाऱ्या होऊ शकलेल्या 2024 लोकसभेच्या निवडणुकीत असो किंवा विधानसभेच्या निवडणुकीत असो आम्हाला ह्या सगळ्याला महाभागाला ह्या भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवून हे काळाची गरज आहे मी मुस्लिम बांधवांनाही विनंती करणार आहे की सदा सदा हिंदू आणि मुस्लिमांचं वैर दाखवून रोज टीव्हीला बातमी तुम्हाला हिंदू मुस्लिमांच्या वैराची दाखवणार कधी लव जिहादची दाखवणार कधी एखादी हत्या झालेली दाखवणार परंतु त्यांच्या मागचं त्यांचे कारण काही वेगळे आहेत त्यांना हिंदू संघटित करून मुस्लिमाला बाजूला करून आणि शिवसेना आता कशी मुस्लिमाच्या बाजूने गेली आहे आणि आम्ही कसे हिंदूचे खरे तारणहार आहोत हे दाखवण्याचं काम भारतीय जनता पार्टी सध्या एका केविलवाने रूपानं करते आहे तर या महाराष्ट्राची जनता एवढी दूध खुली नाहीये मोदी साहेब शहा साहेब मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन ज्या दिवशी गोधरा हत्याकांड घडलं त्या गोधरा हत्याकांडानंतर देशातल्या सगळ्या जगातल्या सगळ्या देशांनी अटल बिहारी वाजपेयी साहेबांवर प्रेशर आणलं की ह्या माणसाचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा यांनी मोठं हत्याकांड घडवून आणलंय आणि त्यावेळेस मात्र त्या मोदी साहेबांना राजीनामा द्यायला भाग पाडायला लावणारे अडवाणीजी आणि अटलजी यांना जर कोणी थांबवलं असाल ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी थांबवलं जर तुम्ही ह्या व्यक्तीचा राजीनामा घेतला तर हिंदुत्व मरण आणि हिंदुत्व जिवंत ठेवायचं असेल तर ह्या माणसाचा राजीनामा घेता कामा नये आणि बाळासाहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेण्याचं टाळलं आणि त्यानंतर जेव्हा मोदीजी महाराष्ट्रात आले तर मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना नतमस्तक झाले ते मोदीजी आज बाळासाहेबांच्या पश्चात मात्र त्यांच्या परिवाराला संपवण्याचं पाप करतायत ही कधीही महाराष्ट्र जनता विसरणार नाही मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि मग पाप करायचं तुम्ही आणि खापर फोडायचं दुसऱ्याच्या नावानं हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे मित्रांनो मी आपल्याला या निमित्तानं सांगेन आणि महाराष्ट्रामध्ये दुसरं पाप कोणाच्या रूपानं करायला लावलं तर उद्धव ठाकरे सारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला आजपर्यंत कधी लाभला नाही संयमशील कृतीशील सज्जनशील असा मुख्यमंत्री या महाराष्ट्रानं पाहिला कधी कोणाला रागवला नाही एवढे कोरोना सारखी महामारी आली मात्र कधीही आपल्या कुटुंबातला एक सदस्य आहे आपल्या कुटुंबातला मोठा घरता आहे आणि तो घराचा घरता कारभारी त्या सामान्य परिवाराला आधार देण्याचं काम करतोय अशा भूमिकेतून उद्धव साहेबांनी सातत्यानं महाराष्ट्राच्या जनतेला ते कोरोनामध्ये कसं वागावं कसं जगावं कशी काळजी घ्यावी अशा स्वरूपाचं सातत्यानं लोकांना प्रबोधन केलं परंतु हे भाजपला पटलं नाही रोज उठलं की कधी भोंगा बंद करा कधी हनुमान चालीसाच लावा जे ते उठायले की उद्धव साहेबांच्या विरोधात कधी मंदिरच खोला म्हणजे जेव्हा कोरोनामध्ये देशातल्या सगळ्या खासदार आमदाराचा पैसा एक महिन्याचा पगार राज्यातल्या सगळ्या आमदार खासदाराचा कोरोना निधीमध्ये जमा करायचा ठरलं त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीनं ते सगळे आपल्या आमदार खासदाराचे पैसे मोदी साहेबांच्या रूपानं तिकडे देशाच्या पंतप्रधानाला दिले पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही दिले मग तुम्हाला काय अधिकार आहे मुख्यमंत्र्यावर बोलायचा परंतु हे पापी लोक आहेत हे दाखवतात एक
करतात ये त्यांचे खायचे जात वेगळे आणि दाखवायचे जात वेगळे आहेत मित्रांनो हे कपटी शत्रू आहेत त्यांच्यामध्ये दिलदारपणा नाहीये हे दिलदार होऊ भी शकत नाहीत अरे मन चंगा तो कटवट में गंगा नियत में खतरा झोली में खतरा तर ह्यांची नियतच खराब आहे तर ते काय तुम्हाला मदत करणार आहेत आणि मग त्यांनी बघितलं की इथं सगळे प्रयोग करून बघितले पण शिवसेना काही हलत नाही महाविकास आघाडी काही फुटत नाही आणि मग त्यांनी एक एक गाव टाकायला सुरुवात केली की कधी हलाईडीची नोटीस पाठव कधी हलाईडीची पाठव कधी एखाद्याला सीबीआयची पाठवायची कधी एखाद्याला इन्कम टॅक्सची पाठवायची या सगळ्या भूमिका पार पाडत असताना एक एक माणसाला हराशिरी केली कोणाला कारखावर टाका आणि मात्र त्यांच्या बगलत गेला की त्याला सन्मानानं सगळ्या गोष्टी संजय राठोडला त्या भरतकराच्या केसमधील त्या सपना चव्हाणच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि जेव्हा सरकार बदललं तर पहिल्या मंत्रिमंडळात 20 जणात पहिलं नाव येतं कुठे गेली ती चित्रावात कुठे गेलं तुझं महिलांचं रक्षण करणाऱ्याचं कर्तृत्व एरवी गप्पा मारताना गोड वाटत होत्या विरोधकांना बोलताना अरे विरोधकाकडे बोट दाखवताना एक असते पण स्वतःकडे 4 बोट आपल्याकडे सुद्धा वळलेले असतात याचं भान ही भारतीय जनता पार्टी विसरली होती सत्तेच्या लालसेपोटी आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीनं हे हरामखोर सगळे त्यांच्याकडे गेले त्याला पवित्र करून टाकलं आणि आमच्याकडे असलेल्या बदनाम करायचं या 40 खोकेवाले 40 लोकाला ज्या वेळेस ह्या लोकांनी गद्दारी केली त्यावेळेस मात्र ह्या लोकांनी त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याचं काम केलं त्यांना पैसे कुठून दिले प्रत्येक जण सुरुवातीला जे लोक त्या सुरुवातीला कुठे त्या सुरतला गेले भारतातलं एकमेव सगळ्यात मोठं कुठं हवालाची मोठी उलाढाल होत असाल तर ती सुरतमध्ये होते मित्रांनो लक्षात ठेवा पहिले 10-12 जण जे गेले होते ते सुरतला गेले होते मी समजू शकलो पण तिथले नंतर ते सगळे हलवले आसामला गुवाहाटीमध्ये पण नंतर का जाणारा प्रत्येक जण व्हाया सुरतच का गुवाहाटीला गेला ह्याचं संशोधन झालं पाहिजे हे का होत नव्हतं कारण हवाल्यानं पहिले पैसे बोला त्या बाल विचारा बा पहिले पैसे तुम्हाला कुठे पाठवले हवाल्यानं कुठे गेले मला एक माझ्या जवळचा मित्र होता त्याच्यात ते म्हणला साहेब आम्हाला अगोदर तिथं माल दिला आम्ही तिथून आमच्या परीने कुठे पाठवायचं तिथे पाठविले आणि मग तिथून आम्हाला पुढी गुवाहाटीला हलवलं ही वस्तुस्थिती बरं का खोटं सांगा ना तुम्हाला आता ही जाहीर सभा आहे नेतृत्वाला एवढं मी भोंगळं करणं बरोबर नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी कारण एवढं सत्य आहे ही वस्तुस्थिती काही नाकारून जमणार नाही मग मला सांगा आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना महाविकास आघाडी बरोबर 7-8 वर्षाची भोगताना कधी नवा मरी आठवले नाही कधी हिंदुत्व आठवलं नाही तेव्हा माल खाताना गोड वाटलं इकडे उद्धव साहेबाला म्हणायचे सगळं मीच आहे तुम्ही चिंता करू नका उद्धव साहेबांनी भोळ्या भावनेनं त्याला सगळे अधिकार देऊन टाकले नगरविकास सारखं खातं कधी कुण्या राज्यातल्या आतापर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं कधी कुणाला उचलून दिलं नाही पण आमच्या मुख्यमंत्र्यानं त्याला सगळं देऊन टाकलं आयएसआयटीच्या बदल्या सुद्धा ह्याच्यात सगळ्या आमदाराची गुटेदारी ह्याच्याकडे कोणाला काय द्यायचं ह्यानंच ठरवायचं हे मालकच आला आणि ते मालक निवडतानाच आमची मोठी चूक झाली हे आम्हाला आता सांगताना अडचण वाटत आणि हे सगळे अधिकार मिळाल्यामुळं त्याने एक एक माणूस जवळ करीत गेला की तुला काय पाहिजे नाही हे मी करू दिलं बरं का तुझ्या मुख्यमंत्र्यांची बदली ही मी गेली आहे ते म्हणलं साहेब तुम्हीच नगदी भेटाल मला मी कसं दुसऱ्याचे गुण गाऊ आणि उद्धव साहेबांना वाटलं बाबा हे मोठा माणूस आहे ह्याला आम्ही सगळे अधिकार दिले ती सगळी संघटना खाली सांभाळायला आहे तरी पोखरायला कोणालाच नाही कळली आणि ह्या सगळ्या खेळामध्ये शिवसेनेची संघटना सगळी त्यांच्या हातात बांधली गेली आणि काही लोकांना असं वारंभ झाला सुंदीरमान भोमरे आप्पा मामा म्हणले मला मंत्री शिंदे साहेबांनी झालं म्हणजे आता मालकच जर देते म्हणलं तरी ते मानित नसल मुनिमानच गेले म्हणित असेल तर शोकांत काय आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ईडी सीडी सगळ्या कारवायाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं गळाला घातलं आणि त्याला जवळ करून शिवसेनेवर आघात करण्याचं महापाप भारतीय जनता पार्टीनं या राज्यामध्ये पण मित्रांनो लक्षात ठेवा ही बाळासाहेबांनी उभी केलेली संघटना आहे हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही तुका म्हणे ते पाहिजे जातीचे ऐऱ्यागबाळ्याचे काम नाही हे बाळासाहेब एक उत्तीर्ण व्यक्तिमत्व होतं
त्याचा आज देश सुद्धा जग सुद्धा बाळासाहेबांच्या नावाला आज अभिमानाने नाव घेते. एवढी मोठ्या उंचीचा माणूस कधी पदाची लालसा केली नाही. अरे आला तर तुमच्या सोबत आणि नाही आला तर तुमच्याशिवाय लढण्याची ताकद या शिवसेनेमध्ये आहे आणि ते सिद्ध करून घेण्यासाठी बाळासाहेबांनी वेळोवेळी अनेक आघातसहन केले. त्यांच्या पश्चात आज उद्धव साहेबाला ते आघातसहन करायची वेळ आली. त्या सगळ्या आपल्या जवळच्याच माणसांमुळे आली याचं जरा दुःख वाटतंय. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, उद्याची घाऊ घातलेल्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आणि त्या जिंकण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. तुम्ही सगळ्या जणांनी थोडं संघटित झालं पाहिजे. इथं बघितलं मी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख एक तिसरीकडेच बोलते, एक चौथीकडेच बोलते, एक पाचवीकडेच बोलते. याचा ह्याला ताळमेळ नाही, त्याचा त्याला ताळमेळ नाही. अरे असं करू नका. अशा वागण्यामधील आपलं वाचलं आता आणि कोर कुठेतरी समजून घ्या. अरे दुसऱ्याच्या पायथ्याला उशाला बसण्यापेक्षा आपल्याच्या पायथ्याला बसण्याला कधी चांगलं कळलं का? त्यासाठी जरा समजून घ्या. आम्ही एक दुसऱ्याची जिरवण्यामध्ये आमची जिरून चालली हे तर काय बघायला नाही. आम्ही ते आम्ही बघत नाही. म्हणून आपण एक दुसऱ्याची जिरवण्यापेक्षा आम्ही पुढच्याची जिरवायची तयारी ठेवा. कुठं तुम्हाला गरज पडेल तेव्हा मी तुमचा शिवशेजारी म्हणून आपल्याला या ठिकाणी अभिमानानं सांगतो की वंदनीय शिवसेना प्रमुखांशी आम्ही पाहित आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये फाटाफूट झाली. नांदेडमध्ये गेले, हिंगोलीत गेले, संभाजीनगरला गेले, अहो मुंबईत गेले. तर अभिमानानं सांगतो तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं परभणी जिल्हा आज बी अबाधित आहे आणि उद्याही अबाधित राहणार. हे सगळे जरी गेले तरी चालतील पण परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही कोणालाही हलू देणार नाही हे आपल्याला या ठिकाणी अभिमानानं सांगेन. शेवटी मी एक सामान्य परिवारातला आत्मबोधारक शेतकऱ्याचा मुलगा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी माझ्या पाठीशी नसताना फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्या आशीर्वादानं मला ह्या परभणीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते आमदारकी असेल, मार्केट कमिटी असेल, खासदारकी असेल, शिवसेनेचा शहर प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, सगळ्या पदावर काम करण्याचं मला भाग्य लाभलं. मी हे जन्म तर काय, सात जन्म जरी मी या पक्षाचे मी उपकार फेडू शकणार नाही एवढं मला पक्षानं दिलंय. आणि आता हे 50 खोके काय 100 खोके जरी आले तर हे माझ्या ह्या उंचीसमोर ते मला खूप हेंगरे वाटतात. म्हणून पैसे हे कधीही तुमच्या कामी येणार नाही मित्रांनो. अरे ते एक मध्यंतरी एक मोठा उद्योगपती मेला झुंझुनवाला 60,000 कोटीचा मालक होता. 2 सेकंदात होता का नाहीसा झाला काय घेऊन गेला? ते घेऊन जाणार आहे तुझ्या कोणी देणार नाही. अदानी घेऊन गेला का? अदानी घेऊन गेला, देऊन गेला भारतीय जनता पार्टीला अदानी सगळं देऊन गेला. पण आम्ही तसे केलं नाही आणि आयुष्यात बी करणार नाही. ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, ज्या दिवशी आम्ही पक्षाशी बेमानी करू आमच्या त्या दिवशी आमच्या रक्तात दोष या सगळे धरा. हे आपल्याला अभिमानानं सांगतो कारण ज्या पक्षानं आम्हाला वाढवलंय त्या पक्षाशी पायिक राहणं हे आमचं कर्तव्य आहे, कर्तव्य आहे. हे मी आपल्याला या ठिकाणी अभिमानानं सांगतो. आणि म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेचं काम केलंय. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एवढ्या मोठ्या पदावर मला बसवणारा हे पक्ष या पक्षाचं ह्या जन्मी नाही 7 जन्मी उपकार इचू शकणार नाही हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगितलंय. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की आपल्याला निवडणुका लढायच्या जिंकायच्या. मी पक्षाच्या नेत्यालाही सांगेन की निवडणुका लढताना थोडं कार्यकर्त्याला बळ द्यायचं बी जरा तुम्ही ठरवा जरा. नाही तर उगच लढ म्हणतात हातात तलवार नाही काय नाही लढ म्हणून जाईन की गगन मेलं वजानं झुंजून मेलं इजर जाण अशी परिस्थिती आमच्या कार्यकर्त्याची होऊ नये. त्यामुळे थोडं जरा पक्षानं मी जरा बळकटी देण्याचं काम करावं. निश्चित तुम्हाला मी भगवानराव थोरात साहेब तुम्हाला या सगळ्या शिवसैनिकाच्या वतीनं आश्वासित करतो तुम्ही फक्त आम्हाला आर्थिक मदत करा. निश्चित तुम्हाला शारीरिक मानसिक जी काय पाहिजे ती ताकद ती सगळी आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणानं उभं करू. एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा ह्या जाहीर सभेला आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि ह्या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये माझा एखादा शब्द जर कमी जास्त केला असेल, कोणाला वाईट वाचला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून क्षमा मागतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.